तुम्ही उमलत्या वयात कुणाच्या तरी प्रेमात पडलात आणि त्याच व्यक्तीशी तुमचं लग्न झालं तर किती छान असेल ना. पण एखाद्या प्रथेमुळे जर का तुमचं नातं मोडलं तर. अशीच एक खूप अंतर्मुख करणारी आणि सुंदर कथा या पुस्तकात आहे. तर नमस्कार, माझं नाव अनघा आणि आज आपण जे पुस्तक डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे वन पार्ट वुमन. लेखक आहेत पेरुमल मुरुगन. पेरुमल मुरुगन हे तमिळ साहित्यातलं खूप गाजलेलं नाव आहे आणि त्यांनी लिहिलेल्या माधुरा बागन या तमिळ पुस्तकाचं हे इंग्रजी भाषांतर आहे वन पार्ट वुमन. तर ही एक खूप सुंदर छोटीशी गोष्ट आहे काली आणि पोन्ना या एका क्यूट कपलची. ते 15-16 वर्षी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग त्यांचं लग्न होतं. प्रॉब्लेम फक्त इतकाच असतो की त्यांना लग्नानंतर 10-12 वर्ष होऊनसुद्धा बाळ होत नसतं. खरं म्हणजे हा प्रॉब्लेम त्यांचा नसतो, ते बाळाशिवायसुद्धा एकमेकांसोबत खूप खुश असतात. त्यांना बाळ हवं असतं पण बाळ नाही म्हणून ते एकमेकांवर प्रेम करणं सोडत नाही. हा प्रॉब्लेम समाजाचा असतो. गावातली माणसं, त्यांचे नातेवाईक, त्यांचे शेजारी पाजारी हे सतत त्यांना हिणवत असतात. तर या सगळ्यांच्या प्रेशरमध्ये येऊन बाळ होण्यासाठी ते सगळे उपाय करतात जे लोक सांगतात. नवस करणं, उपवास तपास करणं. पोन्ना तर एक अख्खा खूप कठीण खडक चढून जाते फक्त बाळ होण्याच्या एका इच्छेपोटी किंवा एका प्रेशरमुळे. पण त्यांना काही बाळ होत नाही. त्यांच्या गावाच्या थोडं एक दोन गाव पुढे गेलं की एक गाव असतं जिथे अर्धनारीश्वराचं मंदिर असतं, जिथे एका पर्टिक्युलर वेळेत एक प्रथा पाळली जाते. एक फेस्टिवल असतो, एक उत्सव असतो आणि त्या उत्सवात एक प्रथा पाळली जाते. तर त्या प्रथेमुळे ह्यांना मूल होण्याचे चान्सेस, त्यांना बाळ होण्याचे चान्सेस वाढतात. पण ती अशी एक विचित्र प्रथा असते जी कुठल्याच नवरा बायकोला, कुठल्याच कपलला मान्य होणार नाही. कालीला तर ती प्रथा मुळीच मान्य नसते. पण पोन्ना ही फक्त घरच्यांच्या आणि नातेवाईकांच्या प्रेशरमध्ये येऊन एका रात्री त्या प्रथेसाठी म्हणून त्या गावात जाते आणि काली आणि पोन्ना यांचं सुंदर नातं त्या प्रथेमुळे संपुष्टात येतं. तर ती प्रथा कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. खूप सुंदर पुस्तक आहे, खूप अंतर्मुख करणारं पुस्तक आहे. या पुस्तकाचं महत्त्व असं आहे की ह्या पुस्तकानंतर या पुस्तकाच्या लेखकाने लिहिणं सोडून दिलं. कारण या पुस्तकाला काही धार्मिक संघटनांनी हिंदू स्त्रियांची बदनामी होते म्हणून ह्याच्यावर बॅन आणण्यासाठी खूप प्रचंड विरोध केला होता. कोर्टात ह्याची केस गेली होती. तर त्या सगळ्या प्रचंड छळाला कंटाळून लेखकाने डिक्लेअर केलं की आता माझ्यातला लेखक मेला आहे आणि यापुढे मी काहीही लिहिणार नाही. तर हिपोक्रेसी अशी आहे की जर आपल्या देशात अशी कुठली प्रथा आहे तर त्या प्रथेला आपण विरोध करत नाही. पण जर का त्या प्रथेबद्दल कोणी लिहिलं तर त्या लिहिण्याला, म्हणजे ती प्रथा जगासमोर आणण्याला विरोध होतो. सो हिपोक्रेसीची तर काही सीमा नसते, पण आपल्या व्हिडिओला सीमा आहे. सो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूयात. आणि तुम्हाला जर का अशा पुस्तकांची माहिती मिळवणं आवडत असेल, माझे व्हिडिओज आवडत असतील, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप 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 शेअर करा सगळ्यांसोबत, लाईक करा, कमेंट करा. आणि भेटूया परत अशाच एका सुंदर पुस्तकासोबत. तोपर्यंत बाय बाय.